नमस्कार मित्रांनो, सरकारी किडा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. बघा मित्रांनो, खावटी अनुदान योजना 2013 पर्यंत सुरू होती, परंतु 2013 नंतर खावटी अनुदान योजना बंद करण्यात आली होती. परंतु नुकतंच ठाकरे सरकारने 13 एप्रिलला जी संचारबंदी जाहीर केली होती, तर त्यानुसार जे आहे तर ते खावटी अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहे तर त्यांना ते जे पॅकेज जाहीर केलं होतं, तर त्या 5400 कोटीच्या पॅकेज अंतर्गत खावटी अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहे तर प्रत्येक लाभार्थ्याला 4000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. म्हणजे 2000 रुपये कॅश आणि 2000 रुपये ज्या वस्तू असतील तर त्याच्या स्वरूपात त्यांनी देण्याचं जाहीर केलं होतं. तर नुकतंच जे खावटी अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांना हे जे 2000 रुपये कॅश जे आहेत तर ते त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात हे आजची अपडेट आहे. चला तर मित्रांनो, आजच्या अपडेटबद्दल जाणून घेऊया. बघा, इथं बघू शकता खावटी अनुदान योजनेचा अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी शुभारंभ. आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे की जे खावटी अनुदान योजनेचे लाभार्थी आहे तर त्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर ते 2000 रुपये जे आहे तर ते आजपासून जमा होण्यास शुभारंभ करण्यात आलेला आहे. तर याचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा केली. बघा, इथं बघू शकता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुसूचित जमातीसाठी जाहीर केलेल्या पॅकेज अंतर्गत खावटी अनुदान योजनेचा निधी वितरणाचा शुभारंभ 1 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जे आदिवासी विकास मंत्री आहेत के सी पाडवी यांनी दिली. म्हणजे बघा, जे खावटी अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, म्हणजे जसे की कोण जे अनुसूचित जमातीचे जे लोक आहेत, म्हणजे जे एस टी कास्टचे जे लोक आहेत, त्यांच्यासाठी सरकारने जे पॅकेज अंतर्गत 2000 रुपये कॅश आणि 2000 रुपये वस्तूच्या स्वरूपात जाहीर केले होते तर ते आजपासून जमा होण्याला सुरुवात झालेली आहे. बघा, इथं बघू शकता कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आदिवासी जमाती सर्वात जास्त प्रभावित झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 13 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या कोरोना मदत पॅकेज अंतर्गत या निधीचे वाटप म्हणजे आजपासून महाराष्ट्र दिनापासून सुरुवात करण्यात येत आहे. म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. तर तुम्ही त्याचबरोबर इथं बघू शकता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या खावटी अनुदान योजनेला पुन्हा शुभारंभ केलेला आहे आणि अनुसूचित जमातीचे जे लोक आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये कॅश जमा होण्याला सुरुवात होतील आणि 2000 रुपये जे आहेत तर त्यांना वस्तूच्या स्वरूपात ती दिले जातील. म्हणजे प्रति कुटुंब असे 4000 रुपये दिले जातील. बघा, आता खावटी अनुदान योजना काय आहे ते बघूया. आदिवासी विकास विभागाची खावटी कर्ज योजना सन 2013 नंतर बंद झाली होती. या योजनेऐवजी कोरोना कालावधीसाठी खावटी अनुदान योजना सुरू केली. म्हणजे बघा, आदिवासी विभागाची जी खावटी कर्ज योजना होती 2013 पर्यंत चालू होती, परंतु 2013 नंतर बंद झाली, त्याऐवजी आता खावटी अनुदान योजना सुरू केली. या योजनेत लाभार्थी आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसोबत रोख पैसे देण्यात येणार असून यासाठी सुमारे 486 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. म्हणजे बघा, हे जे आदिवासी जमातीचे लाभार्थी आहेत तर त्यांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जातील आणि त्यासोबत कॅश रुपयेसुद्धा दिल्या जातील. तुम्ही इथं बघू शकता प्रति कुटुंब एकूण 4000 रुपये देण्यात येणार असून, म्हणजे बघा, या पॅकेज अंतर्गत प्रति कुटुंबाला 4000 रुपये जाहीर केलेले आहेत. त्यापैकी 2000 रुपये पात्र लाभार्थी कुटुंबांना बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT माध्यमातून देण्यात येत आहे. म्हणजे प्रत्येक कुटुंबाला जे 4000 रुपये जाहीर झालेले आहेत त्यातले 2000 रुपये थेट त्यांच्या खात्यात जे आहेत तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनं ट्रान्सफर केले जातील. त्याचबरोबर उर्वरित 2000 रुपये जे आहेत तर ते किमतीच्या किराणा वस्तू देण्यात येतील. त्यामध्ये मटकी, चवळी, हरभरा, वटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, साखर, स्वयंपाकाचे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती या वस्तूंचा समावेश आहे. बघा, इथं बघू शकता या योजनेत पहिल्यांदाच अतिमागास प्रवर्गातील कातकरी, माडिया, कोलाम यांचा समावेश केला आहे. म्हणजे बघा, आदिवासी जमातीतील हे ज्या नवीन जमाती जे आहेत तर ते त्यामध्ये ॲड केले आहेत, जसं काही कातकरी, माडिया आणि कोलाम ज्या अतिमागास प्रवर्गातील आहे. म्हणजे ही जी खावटी अनुदान योजना 2013 पर्यंत चालू होती तर ती आता पुन्हा ठाकरे सरकारने जी लॉकडाऊन अंतर्गत सुरू केली होती आणि प्रति कुटुंबाला जे 4000 रुपये जाहीर झाले होते तर ते नुकतेच आजपासून त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये कॅश स्वरूपात आणि 2000 रुपये वस्तूंच्या स्वरूपात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या खावटी अनुदान संदर्भात ही आजची अपडेट होती. जर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, सो दॅट जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांनासुद्धा या खावटी अनुदान योजनेबद्दल माहिती झाली पाहिजे. चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.